सन्माननीय नाव काय तुमचं नामदेव नाथा शिंदे सन्माननीय नामदेव शिंदे दादा यांच्या धुमाळवाडी या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि सध्या बांधव ग्रुप या चॅनलवर दादा तुम्ही बोलत आहात. तुमच्या गावामध्ये एक फळांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर आम्ही काही कामानिमित्त तिकडं आले असताना पाटण तालुक्यातून आमचे रमेश एकनाथ जाधव संचालक शिक्षक बँक शिवाय आमचे जाधव सर आहेत पाटील गावचे असे सर्व मंडळी आम्ही इकडे आलेलो आहोत आणि या निमित्तानं तुमच्या गावामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या बागा आहेत हे बघण्याचा योग कमीत कमी धुमावडे गावात फळांचं गाव असल्यामुळे 19 ते 20 प्रकारच्या बाग आहेत. असं म्हणजे डाळिंब असेल, अंजीर असेल, त्याच्या व्हरायटीज 2-3 प्रकारच्या, सीताफळ आहे, गोल्डन लिंबू. आता हे कोणत्या प्रकारचं ट्रान्सपोर्ट करायचं चाललंय? आता चाललंय भगवा 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 प्रकारचं ट्रान्सपोर्ट चाललंय. बरं. आणि हे दुसरं गणेश आहे. गणेश म्हणजे ह्याच्यात डाळिंब्यामध्ये प्रकार आहेत. प्रकार आहेत, 2-3 प्रकार आहेत डाळिंब्यामध्ये पण. ठीक आहे. तर आपण आता महेश धुमाळ तुम्हाला उत्तम माहिती देते. ओके सर, धन्यवाद. तुमचा वेळ काढून आम्हाला ही माहिती देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सन्माननीय महेश धुमाळ दादा यांच्या आपण बागेत आहोत आणि दादा तुम्ही बांधव ग्रुप या चॅनलवर बोलत आहात. नुकतीच कराडच्या कृषी प्रदर्शनामध्ये तुमच्या फळांचे आम्ही प्रदर्शन पाहिलं, खूप आम्हाला छान वाटलं. आत्ताच आमचे कृषी विभागाचे आमचे रोहित सर आहेत, त्यांचं तसा डिप्लोमा डिग्री झालेली आहे आणि त्यानिमित्तानं हे जो तुम्ही आता ट्रान्सपोर्ट माल दादा करत आहात तो कोणत्या प्रकारचा आहे एक थोडीशी आम्हाला बांधव ग्रुप या चॅनलवर माहिती तुम्ही देत आहात. एक सामाजिक भगवा वाहन आहे. बर आमच्याकडे गणेश आणि भगवा असे दोन्ही प्रकारचे वाहन आहे. बर भगव्याला साडेसहा महिने लागतात धरायचं नसतं. साडेसहा महिने लागतात. मग हे भगवा हे डाळिंबाचं आता सध्या बाजारात काय दर आहे म्हणजे साधारण? सरासरी 100 ते 600 रुपये रेट चालला. बर आता हे ट्रान्सपोर्ट तुम्ही आता करत आहात तिकडे नाही का? तर आमच्याकडे इकडं जाधव सर आलेले आहेत गावचे, तारळेगावचे पाटील आहेत, शिवाय रमेश जाधव संचालक शिक्षक बँक कराड पाटण. तर कामानिमित्त आलं असताना दादांच्यामुळे आम्हाला इकडे येण्याचा योग आला. शिवाय आमचे इकडं सर आहेत गरड सर, हे सध्या आमच्या तारळे भागामध्ये शिक्षण दाना विद्यादानाचं काम करतात. तर त्यांच्यामुळं हा जो योग आलेला आहे. तर इथं कोणत्या कोणत्या प्रकारचे तुमच्या गावामध्ये फळांचं गाव म्हणून शासनाने डिक्लेअर केलेलं आहे? आमच्या इथं कोणती कोणती डाळिंब आहे, अंजीर आहे, आवळा आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, सीताफळ आहे, परत पेरू आहे आणि ॲपल बोर आहे. ह्याच्यामध्ये असे किती प्रकार आहेत? आता दोनच प्रकार आहेत, गणेश आणि भगवा. कसं आम्ही ओळखणार? हा भगव्याला आहे ना, भगव्या सारखा कलर येतो. बर आणि गणेशला येलो आणि पिंक कलर येतो. बर हा चांगला लागतो. क्षेत्र तुमचं किती आहे साधारण? आता आमचं 4.5 एकर क्षेत्र. मग हे जे तुम्ही लावलंय अंतर किती बाय? 14 बाय 14 बाय 10 मध्ये. साधारण रोप लावल्यानंतर आपल्याला कुठल्या वर्षी भार घेता येतो? रोप लावल्यानंतर 2 वर्ष बाहेर पकडता, बाहेर पकडता येतो. मग त्यामध्ये हस्तम रोपपैकी कुठला भार घेतो? हस्तभार घेतात. मार्केट कुठल्या भारला चांगला असतो? असं काय ना, टायमाला 12 महिने. 12 महिने मग मॅक्झिमम. आता मिनिमम शेतकरी म्हणतात दर पडला मिनिमम दर म्हणजे एकदम तळाला कितीपर्यंत पडू शकतो? डाळिंबाला कमीत कमी काय 80-90 रुपये. 80 रुपयाला क्वालिटीला. तर ते शेतकऱ्याला परवडतं का? आरामात परवड. मग शेतकरी 60 रुपयांनी जरी गेलो 50 रुपयांनी जरी गेलं तरी डाळिंब परवड. माझा ते 60-50 रुपयाने जाणार.